आता बातमी आहे दौंड मधून, ह्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी। मनमाडा सांगली महामार्गाच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून दौंड प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। दोन महिन्यांपासून ड्रेनेज लाईन फुटली असल्याने रस्त्यावर घाणीचं साम्राज्य झालं आहे। नगर परिषद व ठेकेदार यांनी पूर्णपणे डोळेझाक केले असून मात्र रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नेते मंडळी गप्प बसली आहेत। आता याकडे प्रशासन कशा प्रकारे लक्ष केंद्रित करून रस्ता पुन्हा सुरळीत करणार का, हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे। कित्येक दिवसापासून दौंडमध्ये जो महामार्ग जातो मनमाड सांगली महामार्ग, या ठिकाणी ड्रेनेज पूर्ण एक महिना होऊन उलटला असला तरी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रशासनाने कोणत्या प्रकारची या ठिकाणी दखल घेतलेली नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या पाठीमागे कशा प्रकारे एक महिना उलटून गेला तरी अद्यापही कोणत्या दौंड नगरपालिका असेल किंवा ज्या रस्त्याचे जो ठेकेदार असेल यांनी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतलेली नाही आहे। काही वर्षापूर्वीच एका युवकाचा या ठिकाणी अपघाती निधन झालं होतं। त्या ड्रेनेज लाईनमुळेच या ठिकाणी एका विद्यार्थ्याचं एका युवकाचं अपघाती निधन झालं होतं। तरी देखील अद्यापपर्यंत दौंड नगरपालिका असेल आणि प्रशासन असेल अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे या ठिकाणी त्या ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण करण्यासाठी दखल घेत नसल्याचं पाहायला आपल्याला मिळतं आहे। नक्कीच दौंड नगरपालिका कशाप्रकारे आता ह्या सर्व माहितीची घेऊन कशाप्रकारे दखल घेतील आता हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे। पवन साळवे, ZoomOn News, दौंड।